नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MS वर्डमध्ये रँड कमांड इनेबल कशी करायची। मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या लॅपटॉपमधील जे काही MS वर्ड आहे तर त्यामध्ये रँड कमांड कार्य करत नाही किंवा ॲक्टिव नसते। त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला एखादं मॅटर सॅम्पल म्हणून पाहिजे असेल तर आपल्याला रँड कमांडचा वापर करता येत नाही। तर ती रँड कमांड ॲक्टिव कशी करायची, त्यासाठी कोणती सेटिंग करायची, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला रँड कमांड ॲक्टिवेट करता येणार आहे। तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया, जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर। मित्रांनो, बऱ्याच जणांच्या MS वर्डमध्ये रँड कमांड ही काम करत नाही किंवा रँड कमांडमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एखादा पॅरेग्राफ घ्यायचा असेल तर तो सॅम्पल पॅरेग्राफ घेता येत नाही। जसं अगोदर आपण बघितलंय, इक्वल रँड आणि ब्रॅकेट कम्प्लीट केल्यानंतर आणि इंटर दाबल्यानंतर सहजपणे पॅरेग्राफ आपल्याला आपल्या MS वर्डमध्ये ओपन होईल। बघा मित्रांनो, मी या ठिकाणी हे रँड कमांड या ठिकाणी टाईप करत आहे आणि त्यानंतर इंटर करत आहे, तरी पण या ठिकाणी पॅरेग्राफ येत नाही। तर रँड कमांडमध्ये प्रॉब्लेम जो झालेला आहे तो सोडवण्यासाठी नेमकं काय करायचं किंवा ती रँड कमांड जी आहे तर ती इनेबल कशी करायची, म्हणजे आपल्याला सहजपणे एक सॅम्पल पॅरेग्राफ MS वर्डमध्ये घेता येईल की प्रत्येकाला तो काही ना काही कामासाठी लागतो। तर नेमकं बघूया आपण हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा। ते यासाठी जाणार आहोत आपण या फाईलच्या ऑप्शनला क्लिक करूया। आपण फाईलच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करूया। आपण याला क्लिक केल्यानंतर हा एक वर्ड ऑप्शनचा एक पॉपअप बॉक्स या ठिकाणी ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी हे जे प्रूफिंगचं ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा मित्रांनो, प्रूफिंगचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। त्यासाठी आपल्याला हे सुरुवातीचं जे ऑप्शन आहे ऍटो करेक्ट ऑप्शन याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर परत एक पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि या ठिकाणी बऱ्याचशा कमांड्स आहे MS वर्डच्या की ज्याच्या सहाय्याने आपल्याला एक वर्ड टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी अनेकशे शब्द असेल किंवा सेंटेन्स असेल किंवा इतर गोष्टी आहेत त्या सहजपणे उपलब्ध होतात। तर यासाठी आपल्याला रँड कमांड ऍक्टिवेट करण्यासाठी या ठिकाणी बघा आहे रिप्लेस टेक्स्ट ॲज यू टाईप हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला या ठिकाणी बघा अनचेक असेल आपल्या MS वर्ड फाईलमध्ये तर याला चेक करायचंय, टिक करायचंय। याला टिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे खाली ओकेचं ऑप्शन आहे याला सुद्धा क्लिक करा। त्यानंतर हे जे ओकेचं ऑप्शन आहे याला सुद्धा क्लिक करूया आपण। आता याला क्लिक केल्यानंतर परत आता आपण या ठिकाणी ती कमांड टाईप करूया आणि जो चेंज किंवा जी सेटिंग आपण केलेली आहे तर त्याचा फायदा आपल्याला होतो किंवा नाही ते बघूया आपण। त्यासाठी आपण टाईप करूया ती कमांड। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आता कमांड टाईप केल्यानंतर सहजपणे आपल्याला हा पूर्ण बघा मोठ्यात मोठा पॅरेग्राफ आपल्याला सहजपणे या ठिकाणी इन्सर्ट झालेला दिसून येईल। परत आपण याला रिमूव्ह करूया आणि परत एकदा ती कमांड टाईप करूया, म्हणजे आपला हा प्रॉब्लेम सुटलेला असेल। बघा या ठिकाणी सहजपणे आपण जी कमांड टाईप केली त्यानंतर सहजपणे आपल्याला हे
जे सैम्पल टेक्स्ट आहे किंवा पॅरेग्राफ आहे तो सहजपणे या ठिकाणी इन्सर्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे जो रँड कमांड मध्ये प्रॉब्लेम आलेला होता तो आपण एका सेटिंगच्या सहाय्याने सहजपणे सोडवलेला आहे। तर मित्रांनो आता आपण सहजपणे आपल्या कामासाठी सैम्पल म्हणून रँड कमांडच्या सहाय्याने कोणताही पॅरेग्राफ या ठिकाणी घेऊ शकाल। तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओ मध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।